नमस्कार, आदाब। आइए बात करते हैं बीमारी यानी इलाज की। बीमारी हो तो फ्री में इलाज कैसे होगा? महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी ने ठाणे जिले में एक ऐसा काम शुरू किया है जिसमें आपका हर इलाज फ्री में होगा। यूँ समझ लीजिए कि नो कैश काउंटर, कैश का कोई मामला नहीं। एंजियोग्राफी, हार्ट अटैक, इस तरह की कई बीमारियों का इलाज फ्री में होना है। आप महाराष्ट्र के किसी भी कोने में रहते हो, ठाणे सिटी में ये इलाज हो रहा है। बस शर्त इतनी है कि आपके पास आधार कार्ड हो और केसरी या पीला कार्ड हो। आगे वीडियो है और इसमें हेल्पलाइन नंबर भी है, आप पूरी वीडियो ध्यान से देखें और अगर इसकी ज़रूरत आपको है तो उस ज़रूरत को पूरा कर लें। अगर आपको ज़रूरत नहीं है तो इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर कर दें ताकि कुछ इस तरह के जो लोग हैं, जो कमज़ोर हैं समाज में, वो इसका फ़ायदा उठा सकें। तो इस वीडियो को पूरा पूरा देखिए और उसमें जो हेल्पलाइन नंबर दिया हुआ है उस पर आप जानकारी भी ले सकते हैं। मैं खान फखरे आलम। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू केलंय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे आणि आपल्या मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे यांच्या नावे ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं दोन नो कॅश काउंटर रुग्णालयामध्ये सुरू झाली आहेत। आमच्या ठाण्यामध्ये जर कोणीही तुम्ही आला, फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे। त्याची दादा स्ट्रेस टेस्ट फ्री आहे, ECG फ्री आहे, टूडिको फ्री आहे, अँजिओप्लास्टी फ्री आहे, बायपास फ्री आहे, वॉल रिप्लेसमेंट फ्री आहे, त्याचं राहणं जेवणं फ्री आहे आणि त्याच्यासोबत जो एखादा नागरिक, त्याचा अटेंडंट जो येईल, त्याचा नातेवाईक, त्याचं देखील राहणं जेवण फ्री आहे। अशा तत्पूर्वी अजून एक मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे दादा की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर रुग्णालय सुरू केलंय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे आणि आपल्या मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे यांच्या नावे ठाण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिलं दोन नो कॅश काउंटर रुग्णालयामध्ये सुरू झाली आहेत। आमच्या ठाण्यामध्ये जर कोणीही तुम्ही आला, फक्त आधार कार्ड आणि राशन कार्ड पिवळं किंवा केशरी असणं गरजेचं आहे। त्याची दादा स्ट्रेस टेस्ट फ्री आहे, ECG फ्री आहे, टूडिको फ्री आहे, अँजिओप्लास्टी फ्री आहे, बायपास फ्री आहे, वॉल रिप्लेसमेंट फ्री आहे, त्याचं राहणं जेवणं फ्री आहे आणि त्याच्यासोबत जो एखादा नागरिक, त्याचा अटेंडंट जो येईल, त्याचा नातेवाईक, त्याचं देखील राहणं जेवण फ्री आहे। अशा पद्धतीची एक व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे केली आहे। एवढंच करून ते थांबले नाहीत तर मातोश्री गंगोबाई संभाजी शिंदे त्यांच्या आईचं निधन देखील अशाच आजारपणामुळे झालं होतं, तर त्यांच्या नावे देखील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी एक सुसज्ज असं रुग्णालय उभं केलंय। छोट्या मोठ्या कुठल्याही प्रकारच्या सर्जरीज 1100 प्रकारच्या या रुग्णालयामध्ये मोफत होतात आणि महाराष्ट्रातील कुठलाही नागरिक, मग बारामती असो, इंदापूर असो किंवा आपल्या पंचक्रोशीतला कुठलाही असो, त्या ठिकाणी ठाण्यामध्ये येऊ शकतो आणि आपले नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट पण दादा पूर्णपणे एक रुपया आपल्या आमच्या ठाण्यामध्ये लागत नाही अशा पद्धतीचं रुग्णालय या ठिकाणी शिंदे साहेबांनी सुरू केलं। मला असं वाटतं की आपल्या आईवडिलांच्या नावे किंवा गुरूंच्या नावे आपण जे स्मारकं करतो, मला असं वाटतं ही जिवंत स्मारकं अशा पद्धतीनं रुग्णालयांच्या सारखी जर तयार केली तर मला वाटतं ही खूप मोठी रुग्णसेवा या निमित्तानं होऊ शकते। आणि म्हणून या ठिकाणी मी आता शेवटी टोल फ्री क्रमांक देतो, तो सगळ्यांनी नोट डाऊन करावा ही विनंती या निमित्तानं करतो आहे। 8650 8650 567 567। मराठीमध्ये सांगतो, 8650 567 567, 8650 567 567 हा टोल फ्री क्रमांक मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे। या क्रमांकावर जर तुम्ही डायल केला तर एवढ्याच वेळ एकाच वेळी एवढ्या लोकांनी जर डायल केला तर तो हँग होऊन जाईल, थोड्या थोड्या वेळाने करा। तर या नंबरवर जर आपण डायल केला तर तुम्हाला एक SMS प्राप्त होईल, कॉलर ट्यून 10 सेकंदाची ऐकवेल, त्याच्यानंतर एक SMS प्राप्त होईल आणि तुमच्या मोबाईलवर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा फॉर्म येईल। आणि हा मला असं वाटतं की आपल्या नातेवाईकांपर्यंत, लोकांपर्यंत, गावागावात जर ही माहिती गेली तर मला वाटतं एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही। मध्ये दादा एक बातमी दैनिक सकाळनं प्रकाशित केली होती की गेल्या 11 महिन्यामध्ये सर्वाधिक मदत कुठल्या आमदाराने नेली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचाच पहिला क्रमांक आहे निलेश लंके यांचा आणि त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो दत्तामामा भरणे यांचा। आठवड्यातून एक दिवसही असा जात नाही
झालं की दत्ता मामांचा मला फोन येत नाही की मंगेश हा पेशंट आहे तो पेशंट आहे याला ही मदत हवी. आता येता येता पण भूषण सुरे मला एक पोज दाखवत होता तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचा मुख्यमंत्री सहायता निधीचे आभार मानल्याचे. मला वाटतं की ही योजना जात पात पंथ पक्ष न बघता मला वाटतं फक्त आपण रुग्णसेवा म्हणून जर काम केलं तरी खूप मोठं काम दादा या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं. पुन्हा एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सनी देवकाते नाना या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.